भारत 24 तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य। नमस्कार, मी संदीप कसालकर, भारत 24 तास मध्ये आपला सर्वांचं स्वागत। होलसूर तालुक्यातील कादेपूर येथे शिवलिंग महादेव ट्रस्ट मंदिराचे फलक व भूमिपूजन आमदार शरणू सलगर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी होलसूर तालुका बसव कल्याण जिल्हा आंदोलन संचालक एन जी राजोळे, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष श्री शैल्य, भाजप तालुका अध्यक्ष अशोक बखारे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश कुलसूरकर यांनी। पाहूया। मी कादेपूर वैन महाराज कादेपूर मी बोलत आहे, कारण आपल्या गावामध्ये भय्य देव असं महादेव मंदिर होत आहे। त्या मंदिरसाठी जी जागा होती श्री रौसाब झटिंगराव बिरादर यांनी दान म्हणून त्याने नाव नकरून घेतले, ते दिलेले आहे पंचकमी केलेला। आणि तसेच मंदिरचं काम पण शिवलिंग या मंदिरच्या नावानं ट्रस्ट केलेलं आहे। आणि ट्रस्टतर्फे मंदिरचं काम गावातर्फे 10 मेंबरहून करत आहेत। मोठं भयदिव्य असं मंदिर आपल्या तालुक्यामध्ये होत आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ हजर आहेत आणि मंदिरचं काम फार चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। काय म्हणलं तर मंदिराच्या ठिकाणी दवाखान्याची हॉस्पिटलची व्यवस्था असं म्हणून ऐकण्यात येत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? ते झालं तर गरीब लोकांना खूप फायदा होतो, त्यामुळे शिक्षण द्यावं, हेल्थ ट्रीटमेंट करावं म्हणायचं हे उद्देश शिवलिंग ट्रस्टच्या लोकांचा आहे। म्हणजे मंदिराच्या तर्फेच करणार आहात? मंदिराच्या तर्फेच, मंदिराच्या तर्फे आहे। एज्युकेशनवर ट्रस्ट देणार, जास्त भर घालणार। त्यानंतर हेल्थबद्दल गरीब श्रीमंत सगळेच बीमार पडतात, सगळ्यांना ट्रीटमेंट पाहिजे, ते इलाज सुद्धा हे ट्रस्ट करणार, शिवलिंग ट्रस्ट उपचार होईल। आणि प्रथम म्हणजे शिक्षण, जे लोक अनपढ असलेले आहेत, गरीब गुरांची मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सुद्धा पुढच्या वेळेस केलं जाईल आणि गावातील ट्रस्टतर्फे केलं जाईल, अशा प्रकारचा कार्यक्रम आणि उद्देश या ट्रस्ट मेंबर लोकांचा आहे।